नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या अर्जदारांना आनंदाची बातमी। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 4083 घरांसाठीची सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या लॉटरीचं वेळापत्रक काय असणार आहे, कोणकोणत्या उत्पन्न गटासाठी एकूण किती घरे आहेत, ही सर्व घरे कोणत्या ठिकाणी आहेत, कोणकोणत्या योजना आहेत आणि त्या योजना अंतर्गत एकूण किती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण थोडक्यात घेणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी 4 वर्षानंतर येत असल्यामुळे या लॉटरीला खूप महत्व प्राप्त झालेले आहे। जे अर्जदार मुंबई मंडळाच्या लॉटरीकडे डोळे लावून बसले होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे, कारण म्हाडाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी ही 4083 घरांसाठी असणार आहे। या भागामध्ये आपण ऑनलाईन सोडतीचं वेळापत्र काय असणार आहे, कोणत्या गटासाठी एकूण किती घरे आहेत आणि ती घरे कोणत्या ठिकाणी आहेत, तसेच यामध्ये एकूण कोणकोणत्या योजना आहेत आणि त्या योजनेअंतर्गत सुद्धा किती घरे दिलेली आहेत, त्याबद्दलची आपण संक्षिप्त रूपामध्ये माहिती पाहणार आहोत। म्हाडाच्या ज्या काही लॉटरी निघतात त्या लॉटरीमध्ये एकूण फक्त 4 योजना असतात, त्या म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडा गृहनिर्माण योजना, प्रथम येणारेच प्रथम प्राधान्य आणि 20% सर्वसमावेशक योजना, अशा 4 योजना असतात। पण म्हाडाच्या मुंबई मंडळाची जी सोडत असणार आहे 4083 घरांसाठी, या सोडतीमध्ये एकूण 6 योजना असणार आहेत। या 6 योजना अंतर्गत ही सर्व घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। या 6 योजनांमध्ये प्रधानमंत्री आवास योजना, म्हाडाच्या सदनिका म्हणजे म्हाडा गृहनिर्माण योजना, विकास नियंत्रण नियमावली 33(5) अंतर्गत प्राप्त विखुरलेल्या सदनिका, यानंतर विकास नियंत्रण नियमावली 33(5) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या सदनिका, विकास नियंत्रण नियमावली 33(7) अंतर्गत प्राप्त सदनिका आणि मुंबई मंडळाअंतर्गत विखुरलेल्या म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सदनिकांची विक्री योजना, अशा प्रकारे या 6 योजनेअंतर्गत ह्या लॉटरीमधील घरे विकली जाणार आहेत। सर्वात पहिल्यांदा आपण म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून जी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, या सोडतीचं वेळापत्रक नेमकं काय असणार आहे, त्याबद्दलची माहिती घेऊया। सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात ही 22 मे 2023 दुपारी 3 वाजल्यापासून झालेली आहे। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख व वेळ 26 जून 2023 सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे। ऑनलाईन पेमेंट स्वीकृतीचा शेवटचा दिनांक व वेळ 26 जून 2023 रात्री 11:59 RTGS NEFT द्वारे अनामत रक्कम भरणा करण्यासाठी शेवटचा दिनांक व वेळ 28 जून 2023 संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपुरता असणार आहे। सोडतीसाठी प्राप्त अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी ही 4 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजता लावण्यात येणार आहे। प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाईन दावे हरकती असल्यास दाखल करण्याचा अंतिम दिनांक व वेळ 7 जुलै 2023 दुपारी 3 वाजेपर्यंत करता येणार आहे। सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी ही 12 जुलै 2023 दुपारी 3 वाजता करण्यात येणार आहे। सोडतीत दिनांक व वेळ 18 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून होणार आहे। सोडतीचं स्थळ हे रंगशारदा नाट्य मंदिर, KC मार्ग, लीलावती हॉस्पिटल जवळ, नित्यानंद नगर, ONGC कॉलोनी, वांद्रे पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र 400050 या ठिकाणी सोडत होणार आहे। सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची यादी ना म्हाडाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यासाठी 18 जुलै 2023 सायंकाळी 6 वाजता करण्यात येणार आहे। अनामत रक्कम व शुल्क भरणा हा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, RTGS किंवा NEFT तसेच नेट बँकिंगद्वारे करता येणार आहे। आता आपण प्रत्येक योजनेनुसार किती घरे आहेत त्याबद्दलची घेऊया। या लॉटरीमध्ये एकूण 6 योजना असणार आहेत। यामध्ये पहिली योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी, यामध्ये एकूण 1947 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। म्हाडा सदनिका म्हणजेच म्हाडा गृहनिर्माण योजना, या अंतर्गत एकूण 1795 घरे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। यानंतर तिसरी योजना विकास नियंत्रण नियमावली 33(5) च्या अंतर्गत एकूण 139 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत।
विकास नियंत्रण नियमावली 33(5) अंतर्गत बांधकाम चालू असलेल्या सदनिका या योजनेअंतर्गत एकूण 75 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. विकास नियंत्रण नियमावली 33(7)च्या अंतर्गत एकूण 25 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तर विखुरलेल्या सदनिका हा शेवटची योजना आहे. या शेवटच्या योजनेमध्ये एकूण 102 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. अशा प्रकारे एकूण 6 योजनेच्या अंतर्गत 4,083 घरांची सोडती काढली जाणार आहे. आता आपण माळाच्या मुंबई मंडळाची जी लॉटरी 4,083 घरांसाठी आहे, ही 4,083 घरे उत्पन्न गटानुसार कशी विभागली गेलेली आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. एकूण सदनिका 4,083, अत्यल्प उत्पन्न गटासाठी एकूण 2,790 सदनिका उपलब्ध आहेत, अल्प उत्पन्न गटासाठी 1,034, मध्यम उत्पन्न गटासाठी 139 व उच्च उत्पन्न गटासाठी एकूण 120 सदनिका उपलब्ध आहेत. आता आपण प्रत्येक उत्पन्न गटानुसार ही कोणत्या ठिकाणी आहेत त्याबद्दलची माहिती घेऊया. अत्यल्प उत्पन्न गट यासाठी 2,790 घरे आहेत आणि ही 2,790 कुठे आहेत आपण ते पाहून घेऊया. अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2,790 घरे पहाडी गोरेगाव पश्चिम येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एकूण 1,987 घरे आहेत. अँटॉप हिलमध्ये 417 घरे, विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये 424 घरे. अशा प्रकारे एकूण 2,790 सदनिका या EWS गटाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. अल्प उत्पन्न गट LIG या अंतर्गत एकूण 1,034 घरे उपलब्ध आहेत. तर ही घरे पहाडी गोरेगाव 736 घरे, लोकमान्य नगर दादर या ठिकाणी 31 घरे, सिद्धार्थनगर गोरेगाव पश्चिम या ठिकाणी 7 घरे, DN नगर अंधेरी या ठिकाणी 1 घर, पंतनगर घाटकोपर या ठिकाणी एकूण 31 घरे, कन्नमवार नगर विक्रोळी या ठिकाणी 40 घरे, चारकोप कांदिवली या ठिकाणी 3 घरे, महावीर नगर कांदिवली जुने माघाटणे बोरिवली या ठिकाणी 84 घरे, गव्हाणपाडा मुलुंड या ठिकाणी 3 घरे, PMGP मानखुर्द या ठिकाणी 3 घरे आणि मालवणी मालाड या ठिकाणी 1 घर उपलब्ध आहे. अशा प्रकारे अल्प उत्पन्न गटासाठी 1,034 घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यानंतर मध्यम उत्पन्न गट MIG या अंतर्गत एकूण 139 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर ही घरे उन्नतनगर गोरेगाव पश्चिम या ठिकाणी 28 घरे, महावीर नगर कांदिवली या ठिकाणी 5 घरे, जुहू अंधेरी पश्चिम या ठिकाणी 18 घरे, अंधेरी पूर्व या ठिकाणी 17 घरे, सहकारनगर चेंबूर या ठिकाणी 6 घरे, लोकमान्य नगर दादर या ठिकाणी एकूण 44 घरे, तर अँटॉप हिल वडाळा या ठिकाणी एकूण 3 घरे, भायखळा या ठिकाणी 5 घरे, दादर पूर्व या ठिकाणी 1 घर, टिळकनगर चेंबूर या ठिकाणी 1 घर, चांदिवली पवई या ठिकाणी 2 घरे, गायकवाडनगर मालाड या ठिकाणी 2 घरे, प्रतीक्षानगर सायन या ठिकाणी 1 घर आणि चारकोप कांदिवली या ठिकाणी 1 घर. अशा प्रकारे ही घरे मध्यम उत्पन्न गटाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. शेवटचा उच्च उत्पन्न गट HIG या गटाअंतर्गत एकूण 120 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर ही सर्व घरे जुहू अंधेरी पश्चिम या ठिकाणी 28 घरे, वडाळा पश्चिम या ठिकाणी 2 घरे, ताडदेव या ठिकाणी 8 घरे, लोअर परेल या ठिकाणी 4 घरे, शिंपोली कांदिवली या ठिकाणी 17 घरे, तुंगा पवई या ठिकाणी 51 घरे, चारकोप कांदिवली या ठिकाणी 5 घरे, सायन पूर्व या ठिकाणी 2 घरे, कोपरी पवई या ठिकाणी 1 घर, MHP पवई या ठिकाणी 1 घर. अशा प्रकारे प्रत्येक उत्पन्न गटाअंतर्गत ही सर्व घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा, काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.